राम कृष्ण हरी। हे बघा आज सकाळी सकाळी आज जयंतीचं बघा वारकरी सगळ्यात आरतीला इथं आलेत बघा, आणि आता आरतीचा कार्यक्रम झाला। आता 8 वाजता इथून पालखी पुढच्या मुक्कामी निघत आहे। आता पुढचा मुक्काम पुढं देवी गावांना, हां देवी गावां मुक्कामी पालखी, आज मुक्कामी देवी गावांमध्ये। तर आज देवी गावांना पालखी जाणार आहे बघा। तर आता आरती होऊन वारकरी आता निघायच्या मार्गावर आहे जातात। रस्त्याला पुढचं म्हणून दाखवतो रामकृष्ण। हे बघा आता या आरतीचा झाला बघा कार्यक्रम। आता हे बघा आता देव आता निघाले बघा बाहेर। आता रथामध्ये पालखी ठेवतील बघा आता, आणि रथात एकदा देव ठेवले की पालखी मार्गस्थ होते बघा। आता पालखी थोड्याच वेळात आता मार्गस्थ होईल बघा। उरण उभी चला तुला काही थांबून पण येईन चलत राहायचं काका इकडं महाराज। हा हे बघा इथे पांडुरंगाचं मंदिर आहे बघा जयंतीमध्ये, इथं पालखी ठेवलेली आहे। आणि बघा आता देव आणलेत बघा आता, आणि आता देव पालखी ठेवून इथं पालखीचं इथं आज प्रस्थान होणार आहे बघा। आता थोड्याच वेळात लगेच आता जे जिंटीमधील हे पांडुरंगाचं मंदिर आहे बघा, इथं पालखीचा मुक्काम असतो। इथं इथून पालखीत देव ठेवून पालखी मार्गस्थ होते बघा पुढच्या मुक्कामासाठी। तर आता पालखी थोड्याच वेळात आता प्रस्थान होईल बघा। आता या आमच्या आजी बघा दरवर्षी पालखीची म्हणजे देवांची सेवा करतात बघा। या संपूर्ण देवाची पालखी या सोडत नाही, या बहुवर आजी बघा त्या कंटिन्यू देवापाशीच असतात 24 तास, ते देव सोडून पुढेही जात नाही असं त्यांचं काम आहे बघा। असे किती म्हणजे आम्हाला कळत नाही, तर कितीतरी वर्षापासून त्यांचं एक कार्य चालू आहे बघा या आजींचं। खरं या आजींना खरंच मानलं पाहिजे, आज त्यांचं वय 80 च्या सर्व वय, पण वारी एकही सोडत नाही। खरंच ह्या आजी बहुराजीच त्यांची मनापासून सेवा आहे बघा। खरंच सेवा आहे आजीची। आजीबद्दल सांगता का तुम्ही काही? तुम्ही सांगता का आजीबद्दल माहिती आहे काय थोडी? तुम्हाला नाही सांगता येत, आजीबद्दल काही माहिती सांगता का? 80 च्या वय झाला असेल, एकही वारी सोडत नाही। हा हे महत्व आहे, हा कंटिन्यू देवापाशी देव सोडत नाही। हा सांगा ताई आजीचं काय आजीचं वारी? हा मला कळत तसं नारंग मावशी वारी कधी पण पायामध्ये पायथन नाही पायत। हा ते बरोबर, आणि देव सोडत नाही कुठं बात नाही, अजिबात नाही। देवापाशीच बसतो, हे आजीचं वैशिष्ट्य आहे। धन्यवाद धन्यवाद। बघा हे सगळे वारकरी महिला आहेत बघा। तर आपलं गाव कोणतं म्हणले? देवदैठण। नाव काय आपलं? रंजना कवठाळे। हा कवठाळे, तुम्ही किती वर्ष झाले वारी करता?
3 वर्ष कंटिन्यू वारी करता. कंटिन्यू वारी. आपलं नाव काय म्हणलं मॅडम? सारिका शिवाजी जगदाळे. हा, आणि आलात कुठं आपण? दौंडवरून आले पण मसणेची. तुम्ही गाव खुद्द गाव मसणे. तुमची आता ही वारी किती? तिसरी वारी. धन्यवाद मॅडम. आपलं नाव काय? शारदा शिंदे. शिंदे. कोणतं आपलं गाव? कोणतं? राहूचे. किती वारी आहे तुमची? तिसरी वारी. तुम्हाला वारी बद्दल काय वाटतं? खूप छान वाटत. छान वाटत. आणि इथं पुढे पण वारी करावीशी वाटण वाटते. म्हणजे खरंच म्हणजे आनंद आहे वारी सारखा. आपलं नाव काय म्हणले? दिवटे. हा, आपली वारी किती वेळी? पहिलीच वारी. कशी वाटली वारी आपणाला? छान वाटली. आणि इथं तुम्हाला संगीताची आवड आहे, त्यामुळे तुम्हाला म्हणजे वारी म्हणजे तुम्हाला फार मन मोहून टाकेत असं. हा, दुसरा स्वर्ग जे बाज. धन्यवाद. आपलं नाव काय? येबल भाऊसाहेब दिवटे. हा, कुठं तुम्ही? देवदैठण. देवदैठण येवतीचे. हा, किती वारी आहे तुमची? दुसरी वारी. कशी वाटली वारी तुम्हाला? छान वाटली. म्हणजे कायमचं वारीला येऊ वाटत. धन्यवाद. नाही चालत. हा, ह्या तर वारी कायमच्या यांनीच आम्हाला आमची सुरुवात यांनीच केली वारीला. मस्के आत्या माझ्या ज्यांना. हा, बरोबर. तुमच्या तर वाऱ्या तर मी मोजलं, पण अंदाजे तुमच्या तरी 20-25 वाऱ्या झाल्या असतील. किती झाल्या सांगता येत नाही. हा बघा, पण त्यांना वाऱ्या किती केल्या, पण ह्या पहिल्यापासून वारीमध्ये हजर आहेत बघा. धन्यवाद. ह्या ताई पण बघा, ह्या पण यांच्या वाऱ्या किती झाल्यात हे पण काही सांगता येत नाही. किती वाऱ्या झाल्या? 30 वाऱ्या. नाही नाही, असा होय. आजी बघा ना, बहोर आजी त्यांच्या होत नाही, पण ते वारी एक पण सोडत नाही. आणि आजी एकदा म्हणले, मी वारीतच जीव देईन पण वारी सोडणार नाही, असं आजींच सांगणं आहे. मग त्यामुळे तुम्ही जाऊन थंड किती तुम्ही वारी असं म्हण नका शेवटची. धन्यवाद. सगळ्या वारकरी बहिणी बघा, या दरवर्षी वारी कोणाची? 2 वर्ष कोणाची? 3 वर्ष कोणाचं? 4 वर्ष. हा, नाव काय म्हणले आपलं? नंदिनी चंद्रकांत मगर. हा हा, आलात कुठून आपण? नगरून. येत. हा, तुम्ही नगरून येता, बरोबर आहे. तर तुमची किती वारी? 24वी. 24वी वारी. आणि 24 वारी म्हणजे भरपूर वाऱ्या झाल्या तुमच्या. आणि तुम्ही हाफ सेंचुरी मारताना म्हणायचं असं वाटतंय. धन्यवाद. हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा, आमच्या आज पालखीचं बघा, आज इथून जिंती गावातून प्रस्थान होत आहे बघा. आणि प्रस्थान झाल्यानंतर पालखी दुपारी भगतवाडी इथं जेवणासाठी थांबणार आहे, आणि नंतर दहीगाव इथं आज मुक्कामी जाणार आहे बघा पालखी. तर मी तुम्हाला दाखवतो पालखीचं प्रस्थान. रामकृष्ण हरी. हे बघा, इथून आता आमच्या संपूर्ण गाड्या बिड्या बघा सगळ्या आता रोडला लागल्यात बघा आता. आणि आता इथून पालखीचं प्रस्थान झालं आहे बघा. आता इथं जरा चहा पाणी जरा थोडा इथं या मंदिरापाशी होतो बघा. इथं थोडा चहा घेऊन पा. तुकाई मंदिर आहे बघा इथं. ह्या तुकाई मंदिरापाशी इथं पालखीचा चहा पाणी होतो बघा. आणि नंतर मग पालखी दहीगाव इथं मुक्कामी जाणार आहे बघा. तर बघा, सुंदर असं जिंती गावच्या लोकांनी बघा पालखीचं पोचवायला आलेत बघा इथं. आणि सुंदर असं पालखीचं त्यांनी जिंतीने स्वागत केलेलं आहे. आणि आता निरोप देण्यासाठी सुद्धा ती गावकरी मंडळी इथं आलेली आहेत बघा. तर खरोखरी परंपरा चांगली आहे बघा. ही परंपरा अगदी म्हणजे खरं लाजवणारी परंपरा आहे. खरंच म्हणजे अशी भाविक लोक आहेत बघा या जिंतेगावची. नाही, जिंतेगाव नाही, जिथं प्रत्येक ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी असं पालखीचं स्वागत केलं जातं. आणि पालखीला असं वाटं लावलं जातं. ही एक परंपरा आहे बघा या पालखीची सगळी. तर उत्कृष्ट. जय हरी, जय हरी. हे बघा, आमचे सगळे जय हरी मंडळी बघा. ही लहान लहान मुलं सुद्धा आहेत बघा. ही सगळी अशी पालखीला अशी पायी चालतात बघा. ही तर यांना पण धन्यवाद मानले पाहिजे. उत्कृष्ट असं नियोजन आहे बघा. हे करमळ्याचं बघा हलगी पथक, हे इतकं उत्कृष्ट पथक आहे बघा. हे करमळ्याचं पथक इथं म्हणजे आता हे वाटायला आलेलं आहे बघा. एकदम सुंदर असं पथक आहे बघा. काल याला पण पथक होतं बघा मिरवणुकीला, आणि आज पण एक पथक इथं पोहोचण्यासाठी आलेलं आहे बघा. Daddy!
हे बघा, हे आमचे जोडीदार बघा, जिंतीचे भोसले, नितीन भोसले बघा, हे यांचे वडील पण वारकरी आहेत. आणि हे बघा, आता इथं पालखी वाट लावायला येत आलेत बघा. आता इथं आमची काही रात्री भेट झाली नाही, आणि फक्त फोनवर झालं बोलणं, पण भेट नाही झाली. तर बघा आता भेट व्हायची, योगाने आमची आता इथं भेट झाली बघा. आता तर हे खुद्द आता हे पालखी वाट लावायला इथं आले होते. धन्यवाद. हे बघा, निमराज महाराज पालखी सोहळा आहे बघा. आम्ही त्या सोहळ्यामध्ये तर हे मी सगळं आपल्याला व्हिडिओ मी दर ठिकाणचे दाखवतो. तरी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.